पाळे खुर्द येथे सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून मराठा समाजाला ओबीसीतून शासनाकडून आज अखेर आरक्षण मिळवून दिल्यामुळे संपूर्ण पाळे खुर्द गावात फटाक्यांची आतिषबाजी करून एकच जल्लोष करण्यात येऊन एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील जिंदाबादच्या घोषणा देऊन सवाद्य मिरवणूक काढून देवी मंदिराच्या चौकात आरक्षण सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली आहे. याप्रसंगी पाळे खुर्द गावातील मराठा नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की हिंदवी स्वराज्यापासून तर आजपर्यंत आज आपण बघितलंय जो पण काही संघर्ष या समाजाने केला तो सार्वभौम होता. पाणीपतची लढाईपासून ते हिंदवी स्वराज्य मिळेपर्यंत जे पण काही रक्त सांडले असेल ते फक्त याच समाजाचे. सर्वजण हितायचा नारा देखील याच समाजाने दिलाय. सर्वांना अन्न पोटभर मिळावे याकरिता या मातीत खलसुद्धा हातात घेऊन कुणबी म्हणून बळीराजा बनला तो हाच मराठा समाज. सर्वांना आश्रय देणारा हाच मराठा समाज ज्याने सर्वांची संगोपनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भूमीला तारलंय पण कधी स्वतःच्या कुटुंबाचा आणि लहान मुलांचा विचार केला नाही. परिस्थिती बदलली, युग बदलले, आधुनिक शिक्षणाचे युग आले या बदलत्या युगात देखील हा समाज शैक्षणिक बाबतीत मागे राहिला नाही. प्रचंड गुणवत्ता लेकरा बाळांत राहूनसुद्धा आरक्षणाच्या भिंतीमुळे नोकरी व्यवसायाला मुकावं लागलंय. बेरोजगारीची तलवार स्वतःच्या मानीवर ठेवून जीवन जगावं लागलंय. शेती कसणारा कुणबी तेथे हतबल झाला तो म्हणजे शेतीचे विभाजन होऊन एकराचा गुंठ्यावर आला. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी दुष्काळाचा सामना करावा लागलाय तर कधी शासनाचा शेतमाल धोरणाचा फटका बसलाय. अशा एक ना अनेक कारणांनी हा मराठा समाज लढवया पण मागास बनलाय. या समाजाच्या पुढील पिढीसाठी आरक्षण मिळणे हे महत्त्वाचं होतं ते आज मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. एक 4 ते 6 महिन्यापासून माननीय मनोज दरांगे पाटील यांनी आंदोलनाची धुरा आपल्या हाती घेतली आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालंय. सर्व त्यासाठी सर्व मराठा बांधव त्यांचे सदैव ऋणी राहतील. आजपर्यंत मराठा समाजाला कुठलीही गोष्ट सदासदी उपलब्ध मिळालेली नाही. कुठलीचा संघर्ष करावा लागतो आणि हे त्रिकाळ सत्य आहे आणि या संघर्षातूनच आज मनोज जरांगे पाटीलसारखा एक हुनहरी व्यक्तिमत्व आपल्या समाजाला लाभलं आहे तेही आपल्याला महत्त्वाचं आहे. आज त्यांनी हेही पुढं असंच चांगलं समाजासाठी काम करत राहावं हीच आम्ही सर्व मराठे बांधव त्यांच्याकडे अपेक्षा करतो. पाळेखुर्द परिसरामध्ये सर्व मराठी बांधवांनी जल्लोषात या निर्णयाचं स्वागत केलं. तसंच मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचंही आम्ही सर्व मराठे बांधव आभार मानतो. बस एवढीच अपेक्षा आहे त्यांनी की यापुढेही ह्या निर्णयाची शेवटपर्यंत लढा देऊन सर्व मराठी बांधवांना न्याय द्यावा हीच अपेक्षा. आपले मराठा नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे दादा यांच्या अथक परिश्रमाने आपल्या मराठा समाजाला आज कुणबी या जातीमध्ये ओबीसी प्रवर्गात आज आपल्याला जवळजवळ 100% आपल्याला हे मिळणार आहे, आरक्षण मिळणार आहे. त्या आरक्षणासाठी मनोजदादांनी जे रक्ताचं पाणी केलं त्याला आमचा सलाम आहे. आमच्या पाळे खुर्द गावातर्फे त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा मनोजदादा तू मागे पडो हम तुम्हारे साथ है यांनी या पुढील असंच कार्य चालू ठेवावं अशी आमची त्यांना विनंती आहे. आमचा त्यांना संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे. एक मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट पाळे.